शिरोल्या औद्योगिक वसाहतीमधील सरोज कास्टिंग आणि उद्यम नगरातील सुरेख इंडस्ट्रीजच्या वतीनं पंचगंगा स्मशानभूमीला एक उपयुक्त मशीन देण्यात आलं साडेतीन लाख रुपये किमतीचं हे मशीन एका तासात चार टन लाकडं फोडण्याचं काम करतं त्यामुळं स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांचे लाकडाचे ओंडके फोडण्यासाठी होणारे कष्ट आणि वेळ वाचणार आहे कोल्हापुरातील नागरिक दातृत्वशील आहेत स्मशान भूमीला या दातृत्वशील हातांनी नेहमीच भरभरून दिले त्यामुळे या स्मशानभूमीत लोकसहभागातून अनेक सुविधा प्राप्त झाल्यात महापालिकेचे निरीक्षक अरविंद कांबळे यांनी लाकूड फोडण्याचं मशीन स्मशानभूमीला मिळावं अशी अपेक्षा शंकरराव लोहार यांच्याकडे व्यक्त केली होती त्यांनी हे मशीन तयार करण्यास केली दरम्यान शिरोले औद्योगिक वसाहतीमधील सरोज कास्टिंग इंडस्ट्रीजच्या अजित जाधव यांना ही माहिती समजली त्यांनी तात्काळ या मशीनच्या खर्चाची तरतूद केली साडेतीन लाख रुपये किमतीचं हे मशीन लाकूड फोडण्याचं काम करतं तासाभरातच सुमारे चार टन लाकूड फोडता येतं स्वर्गीय बापू जाधव आणि त्यांच्या पत्नी विजयमाला जाधव यांच्या स्मरणार्थ आज हे लाकूड फोडण्याचं मशीन पंचंगा स्मशानभूमीकडे सुपूर्द करण्यात आलं